जगत प्रकाश नड्डाजींच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली त्या पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. अनेक जणांना असं वाटतं की मोदींचा करिश्मा संपला, पण त्यांना हे माहिती नाही की ग्राउंडवर नेमकं काय चाललेलं. ज्या प्रकाराने माननीय मोदीजींनी आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उत्तर प्रदेशमध्ये योगीजींनी सर्वसामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्याचंच हे यश आहे. अनेक प्रकारच्या वावड्या उठल्या. एक विशिष्ट समुदाय भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी सगळी मतं एकवटणार आहे. मग हा गेला, तो गेला, हा मंत्री गेला, तो एमएलए गेला, काही उत्तर प्रदेशमध्ये फरक पडणार आहे. त्याचं कारण पुरुषांनी तर मतदान भारतीय जनता पार्टीला केलंच असेल, परंतु महिलांनी एक ताक भारतीय जनता पार्टीला आणि मोदीजींना आणि योगीजींना मतदान दिलं. महिलांच्या ज्या पाच महत्वाच्या आवश्यकता असतात, स्वयंपाक तर तिला चुकलाच नाही, त्यामुळे तो करण्यासाठी गॅस पाहिजे, स्वच्छ पिण्याचं पाणी पाहिजे, दिवसा बाहेर टॉयलेटला जाता येत नाही तर घरात टॉयलेट पाहिजे, वीज पाहिजे आणि सुरक्षितता पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये संजयजीने ऍड किया बोलले की उसको घर चाहिए, छत चाहिए. तर ह्या आवश्यकता तर पूर्ण केल्या, पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये संध्याकाळी 7 नंतर माझी भगिनी माझी माता घराच्या बाहेर मग क्लाससाठी असेल नोकरीसाठी असेल जाऊ शकत नव्हती. आज उत्तर प्रदेश बिहारमधलं वातावरण पूर्ण बदललं आणि महिला त्यांना ज्या प्रकारची ऍक्टिव्हिटी संध्याकाळच्या वेळेला करायची असतील, तर क्लासेस असतील, डान्सेस क्लासेस असतील, मोठ्या प्रमाणावर नातेवाईकांकडे जाणं असेल, हे अतिशय सुरक्षितपणे करतायत. त्याचं प्रत्यंतर हे ईव्हीएम मध्ये दिसलं आणि आता संजय राऊतांना ईव्हीएम वर आरोप करता येणार नाही, कारण पंजाबमध्ये आता ते म्हणतील की आप आणि भारतीय जनता पार्टीने टायअप केला, मग चार राज्यामध्ये यांनी ईव्हीएम मॅनेज केलं, मग तिकडे त्यांनी केलं. आता ते काही म्हणू शकतात ज्यावर मी आज म्हटलंय, पण मला असं वाटतं की आज त्यावर बोलायला नको, आनंदाचा प्रसंग आहे. हे सगळं यश मोदीजींच्या नेतृत्वाला जातं. ज्यांनी या देशाचा विकास केला, या देशाची मान संपूर्ण जगामध्ये उंचावली. सर्वसामान्य झोपडपट्टीमध्ये सुद्धा टी व्ही आहे, जिथून सगळं रशिया युक्रेन सगळं पाहतायत लोक. कसं मोदीजींचं एक स्थान निर्माण झालेलं आहे, दोन्ही देश मोदीजींशी बोलतायत, 40-40 मिनिटं बोलतायत, कसं भारतीयांना सुखरूप परत आणलंय. कोविड पाहिला लोक, आणि या सगळ्या कोविडमध्ये ज्या प्रकारे मोदीजीने लोकांची सेवा केली, या सगळ्याचा परिणाम आहे. आता अनेक पत्रकार मला प्रश्न विचारत आहेत, आता पुढे काय? तर म्हटलं पुढे काय बघा, आता पुढे काय तर तुम्ही बघा. आज आम्हाला हा प्रचंड मोठा विजय जो मिळालेला आहे, त्याचा खूप आनंद झालेला आहे, खूप गर्व वाटतो आम्हाला आमच्या नेतृत्वाचा. प्रामुख्याने देवेंद्रजींचे मी खूप मनापासून अभिनंदन करेन. बिहारमध्ये त्यांच्याकडे प्रभारी म्हणून काम होतं, बिहार तर प्रचंड कठीण, छोटा असून सुद्धा गोवा महाकठीण होतं, कारण गोव्यामध्ये एका पक्षाला कधीच बहुमत मिळालं. आता मला श्रीकांत भारती अपडेट करतील, म्हणून गोवा बहुतेक 20 टच झालेला आहे, महाराष्ट्र 21 हो गए है, तो फिर हो गई गए गुलगुल, फिर एक अपक्ष तो जुटा, शेटी जुट गए. और भी छोटी छोटी पार्टियां आना सोच रहे हैं, शायद बड़ी पार्टी के भी कुछ लोग सोच रहे हैं, तो मिलकर एक स्टेबल गवर्नमेंट गोवा में भी देंगे. उत्तराखंड में तो बहुत चर्चा चली कि उत्तराखंड में धामी जी तरुण है, वो मुख्यमंत्री बनेंगे तो बाद में अपनों को चांस नहीं मिलेगा, आपसी झगड़े होंगे, अंदर से गिराने कुछ गिराने का प्रयत्न रहते हैं. मोदी जी के सामने कुछ नहीं चलता, क्योंकि वोट तो सामान्य आदमी देते हैं. मी अपने सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आगामी काळामध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी. ही महानगरपालिका काही करून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली. पोपटाचा प्राण, पोपटाचा प्राण हा त्या महानगरपालिकेत अडकलेला आहे. आता निघाले आहेत सगळे वाफाडे निघालेले आहेत, आठवडाभर चालल्या धाडी, त्यातून क्लिअर होईल की विकास किती केला आणि घरी पैसे किती नेले. आणि त्यामुळे ह्या यशानंतर मुंबईच्या सगळ्यांचं टार्गेट असलं पाहिजे मुंबई महानगरपालिका निवडणुका.
भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा। हां उद्धव आदित्यजींनी असं म्हटलं की 24 आम्ही लाल किल्ल्यावर भगवा जळो, भगवा आज पण तो भारतीय जनता पार्टीचा भगवा, आणि तुम्ही बरोबर असलात तर तुम्हाला तो लावायला बरोबर नेता येईल। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारत माता की जय। फोटो